पाचवं तत्व आहे आमच्या गडचिरोलीची जैवविविधता जी आहे, जल, जमीन आणि जंगल, या तीन गोष्टी आमच्या गडचिरोलीचं वैभव आहे आणि हे वैभव टिकलंच पाहिजे. या ठिकाणी विकास करायचा आहे, विनाश करायचा नाही आहे. त्यामुळे गडचिरोलीचं सगळं वैभव टिकवून जो विकास करता येईल तोच विकास कामाचा विकास आहे. आणि म्हणून आम्ही जेवढं प्लॅनिंग केलेलं आहे हे सगळं प्लॅनिंग गडचिरोलीचं जल, जमीन, जंगल, गडचिरोलीचं जैवविविध वैविध्य जे आहे ते आपल्याला टिकवायचं आहे आणि ते टिकवूनच आपल्याला पुढचं काम या ठिकाणी करायचं आहे हे देखील या निमित्ताने मी सांगू इच्छितो. आणि म्हणून आज आपण पाहू शकतो हळूहळू उद्योग आल्याबरोबर या ठिकाणी समृद्धी यायला लागली. आता मी पाहत होतो एटापल्लीसारख्या एका तालुक्यात गेल्या वर्षी 3500 मोटरसायकलींची विक्री झाली. पेट्रोल डिझेलची विक्री आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये, दादा तुमच्याकडे खाते आहे म्हणून चाहतो मी पाहत होतो, राज्यामध्ये सर्वाधिक वाढ पेट्रोल डिझेलच्या विक्रीत कुठे झाली असेल तर ती गडचिरोलीमध्ये झाली. वाहनं आले म्हणूनच झाली, लोकांनी वाहनं घेतले म्हणूनच झाली. त्यामुळे कुठेतरी हळूहळू ही समृद्धी यायला लागलेली आहे आणि म्हणून हे परिवर्तन जे आहे ते परिवर्तन निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांचे देखील आभार मानेन. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपली सगळ्यांची मागणी होती की समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत आला पाहिजे, त्याला मान्यता दिली, त्या संदर्भात सगळं काम झालं, त्याचे टेंडरही झाले आणि आता कामही सुरू होत आहे. त्यामुळे आपला समृद्धी महामार्ग हा गडचिरोलीपर्यंत आल्यानंतर गडचिरोली ते मुंबई असं थेट जोडणी या ठिकाणी आपण करणार आहोत की ज्याच्यामुळे निश्चितपणे गडचिरोली हे उद्योगाच्या दृष्टीनं आणि इतर व्यापाराच्या दृष्टीनं मुंबईशी जुडल्यामुळे गडचिरोलीला एक विशेष अशा प्रकारचं त्या ठिकाणी फायदा मिळणार आहे.